स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू पल्लवी प्रभाकर सर्वजण आधी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा लगेचच ऑपरेशनसाठी आधी तिला आतमध्ये घेऊन जातात आणि डॉक्टर सर्वांना थांबवत सांगतात की हे बघा आम्ही पेशंटला आता ओ टी बीसाठी आतमध्ये नेलं आहे आणि पेशंटच्या छातीवरती गोळी लागलेली आहे तेव्हा तुम्ही प्लीज गोंधळ करू नका आणि शांत राहा तेव्हा शांतनू डॉक्टरांच्या पाया पडत सांगत असतो की डॉक्टर काहीही करा पण त्यांना वाचवा तेव्हा पल्लवी शांतनूला समजावते आणि म्हणते की शांतनू डॉक्टर सुद्धा आता त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यांचे काम करू द्या तुम्ही शांत राहा तर प्रभाकर भिंतीला डोके टेकून मान खाली घालून उभा असतो आणि पल्लवी शांतनुला आदिती लवकरच बरी होईल असे म्हणत समजावत असते तेव्हा पाठी मागून लगेचच मोठ्या आईमध्ये कुणाची दृष्ट लागली ग माझ्या आदितीला असे म्हणत मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा विभा आणि मेघना मोठ्याईला सावरण्याचा प्रयत्न करतात विभा मेघना ह्या मोठ्याईला पाठीमागे घेऊन जातात तेव्हा शांतनू गीता आणि ज्योतीला सावरतो आणि म्हणतो की हे बघा आदिती मॅडमला काहीही होणार नाहीये तर पल्लवी ही प्रभाकरला समजावू लागते तेवढ्यात प्रभाकर हा तोल जाऊन खाली बसतो तर प्रभाकरची अवस्था खूप बिकट झालेली असते तर शांतनुला ते सर्व बघवत नसते आणि शांतनू पाठीमागच्या बाकावर येत तेथे रडू लागतो तेव्हा पल्लवी ही शांतनूकडे येते तेव्हा शांतनू हा पल्लवीच्या मिठीत आपले डोके ठेवतो आणि रडत असतो तर पल्लवी शांतनूला समजावत म्हणते की तुम्हीच अशी हात सोडून रडू लागले तर कसं होईल पल्लवी म्हणते की आईंवरती आता उपचारही सुरू झाले आणि डॉक्टरही त्यांच्याजवळ आहेत तेव्हा लवकरच त्या बऱ्या होती तर शांतनू म्हणतो की मला आईबद्दलच्या सर्व आठवणी आता जाग्याहून माझ्या मनात येत आहेत शांतनू म्हणतो की बाबांनी सुद्धा आई आणि माझे मन जुळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मी त्यांचे सुद्धा काही ऐकत नव्हतो शांतनु म्हणतो की माझी आई मला सोडून जाणार या कल्पनेनेसुद्धा मला खूप कसं तरी त्रास होतो आहे म्हणतो की लहानपणी मी दिवसभर आईचा पदर धरून तिच्या पाठीमागे फिरायचो आहे ती मला सर्व समजून सांगायची तेवढ्यापुरतं मी शांत व्हायचो आणि पुन्हा आईच्या पाठीमागे लागून हट्ट करत राहायचो शांतनु म्हणतो माझी आई मला हवी होती आणि ती मिळत नव्हती हा माझा प्रॉब्लेम आहे माझी मी आईला हाक मारत होतो पण ती हाक आईपर्यंत पोहोचत नव्हती हा माझा प्रॉब्लेम आहे एवढा माझ्या मनामध्ये आईविषयी राग भरला होता चांगलं काय वाईट काय हे मी समजूच शकत नव्हतो शांतनू म्हणतो मी कधीच आईची बाजू समजून घेतली नाही आणि आई माझ्या समोर आली तेव्हा सुद्धा मी आईला हाक सुद्धा मारली नाही असे म्हणत शांतनूच्या डोळ्यातून अश्रूंच्या वाहत असतात शांतनू म्हणतो की मी आईला आता आई अशी हाक मारणार होतो आणि माझ्या सर्व चुका सांगणार होतो पण तेवढ्यातच हे असं होऊन बसलं असे म्हणत शांतनू पुन्हा रडू लागतो शांतनू म्हणतो की माझ्या नशिबात आईचं प्रेम नाहीच आहे का मला कधी आईची माया नाहीच मिळणार का असे अनेक प्रश्न आता शांतनू पल्लवीला रडक्या डोळ्यांनी करत असतो पल्लवी म्हणते की शांतनू तुमचा खूप जीव आहे ना त्यांच्यावर त्यांचा सुद्धा तुमच्यावर खूप जीव आहे तेव्हा त्या तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही पल्लवी म्हणते की शांतनू आईंना काहीच होणार नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा शांतनू म्हणतो की बरोबर आहे पल्लवी तुझं शांतनू म्हणतो की माझ्या आईसाठी मला देवाबरोबर जरी भांडावं लागलं तरी मी भांडेन पण मी माझ्या आईला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही शांतनु म्हणतो की मला माझी आई हव हवी आहे आणि मला डॉक्टर आदिती सूर्यवंशी यांचा मुलगा होऊन जागायचं आहे तेव्हा शांतनू म्हणतो की माझ्या आईला काहीच होणार नाही माझी शपथ आहे तिला तेव्हा पल्लवी शांतनुला तिच्या मिठीत घेते आणि शांतनुला कुरवाळते तर इकडे प्रभाकरसोबत सर्वजण हॉस्पिटलसमोरच ऑपरेशन रूमसमोर बसलेले असतात तेव्हा मोठ्याही विचार करते की कधी एकदाची चांगली बातमी येते बसूबसू मला खूप कंटाळा आलाय मोठ्याही विचार करते की हे आणि विनायक अजून कसे आले नाही बराच वेळ लागलाय त्यांना तेवढ्यात विनायक आणि मोठे काका तिथे येतात तर विभा आणि मेघना त्यांना बघतात तेव्हा मेघना विनायक समोर येत म्हणते की एवढा का विशीर गेलाय तुम्ही कुठं होता तुम्ही तेव्हा विनायक म्हणतो अगं कारचं पेट्रोल संपलं होतं आणि ट्राफिक होती बरं ते जाऊ दे आधी ते काकू कशा आहेत तर मेघना म्हणते खूप रक्त गेलं आहे आणि आत्ताच त्यांना ऑपरेशनसाठी नेलं तर मोठे ही मोठे काकाकडे येऊ लागते तेव्हा मोठे काका तेथून मोठ्याईकडे जाऊ लागतो तर विनायक मेघनाला म्हणतो तू तिकडे थांब माझं डोकं काहीच चालू नाही राहिलं मी आता इथेच थांबतो इकडे मोठ्याही आणि मोठे काका बाजूला येतात तेव्हा मोठ्याही म्हणते अहो एवढा का उशीर लावला तर मोठे काका म्हणतात की पुरावे नष्ट करायचे होते ना तेव्हा मोठ्याई म्हणते झालं का मग काम तर मोठे काका म्हणतात हो तेव्हा म्हणते की आता आपल्या मार्गातील ती आदिती नावाचा मोठा काटा दूर झालाय तर मोठे काका म्हणतात की सुपर्णा जरा धर आदिती जिवंतच आहे अजून तर मोठे म्हणते आहो पण ती जाणारच आहे आता तेव्हा मोठे काका म्हणतात तू म्हणते तसे जर झाले तर अगदी उत्तमच होईल तेव्हा मोठ्याही म्हणते की आता तुम्ही बघा आपली गेलेली सत्ता विनायक आपल्याला कसे मिळवून देत होते इकडे विनायक विचार करतो की सत्ता तर मी माझ्या हातात घेणार आहे आणि या सूर्यवंशीच्या सर्व प्रॉपर्टीचा मालक मी एकटा विनायक सूर्यवंशी असणार आहे इकडे पल्लवी आणि शांतनु हे ऑपरेशन थिएटर समोर उभे असतात तर शांतनूच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत असतात तेव्हा पल्लवी शांतनुकडे बघत देवाला प्रार्थना करते की शांतनुला आईचे प्रेम आणि माया सर्व काही मिळू दे आणि सर्व काही छान होऊ दे तर इकडे तोंड धरून बसलेला असतो इकडे मोठे काका ऑपरेशन का थेटरच्या नावाकडे बघत म्हणतात की बघितलं का किती वेळ झालाय अजून हिचा जीव कसा घट्ट चिघटलाय तेवढ्यात ऑपरेशन संपून डॉक्टर बाहेर येतात तर पल्लवी शांतनू सर्वजण पळतच डॉक्टर समोर येतात आणि कशी आहे आधी ती बरी आहे का हे सर्व प्रश्न विचारतात तेव्हा डॉक्टर त्या सर्वांना शांत राहायला सांगतात आणि म्हणतात की त्या अजून आम्ही प्रयत्न चालू आहेत खूप रक्त आहे आणि त्या कोमामध्ये आहेत आणि बेशुद्धही आहेत तेव्हा शांतनू पल्लवीला मोठा धक्का बसलेला असतो डॉक्टर म्हणतात की अजूनही त्यांच्या जीवावरचा कुठलाच धोका टळलेला नाही आहे आणि त्या ट्रीटमेंटला कशा रिस्पॉन्स करतात याच्यावरती आता सर्व अवलंबून आहे ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो डॉक्टर म्हणतात की यातून त्या वाचतील की नाही हे आत्ता सांगणं खूप कठीण आहे तेव्हा शांतनू म्हणतो की डॉक्टर तुम्ही हे कसं म्हणता शांतनु म्हणतो पल्लवी तू सांग ना डॉक्टरांना तर पल्लवी म्हणते शांतनु हो त्या नक्कीच बऱ्या होणार आहेत तर विनायक सुद्धा शांतनू ला समजावू लागतो तेव्हा ते सर्व बोलणे ऐकून प्राभाकरला पुन्हा चक्कर येते तर सर्वजण प्राभाकरला धरतात तेव्हा मोठ्या पुन्हा रडण्याचे नाटक करत म्हणते की आहो आधी तिला बरी करण्यासाठी आम्ही काहीही करू मोठ्याई म्हणते आदिती बरी झालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मुंबईला नेऊ नाही तर दिल्लीला नेऊ पण आदिती काहीही करून बरी झालीच पाहिजे तेव्हा मोठ्याईचे ते बोलणे ऐकून पल्लवीला मोठ्याईचा खूप राग येत असतो त्यानंतर काचेतून शांतनू प्रभाकर आणि पल्लवी आदितीकडे बघत असतात तेव्हा शांतनू प्रभाकरला म्हणतो की बाबा तुम्ही काहीतरी बोला आपली आई नक्की तुमचं ऐकून तुमच्या बरोबर बोलेल तेव्हा मोठ्याई म्हणते बोला प्रभाकर भाऊजी बोला परत आदिती तुमचा आवाज ऐकते की नाही ते काही माहीत नाही तेव्हा ते ऐकून शांतनुला मोठ्याईचा खूप राग येतो आणि रागाने शांतनु मोठ्यायला म्हणतो की मोठ्याई काहीही बडबडू नकोस आणि तू गप्प बस नाहीतरी येथून निघून घरी जा तेव्हा ते ऐकून मोठ्याही मोठे काका आणि विनायकला मोठा धक्का बसतो तर आता शांतनुनी मोठ्याला भयानक सत्य सांगून मोठ्याला घरी जायचे सांगितले आहे आणि मोठ्याला हॉस्पिटलमधून हाकलले आहे तर आता शांतनू आदितीला कसे बरे करणार हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा